स्ट्रॅटेजी जास्त आहे. बरं, म्हणजे अजितदादांचं मी पहिल्यापासून फॉलो करतोय, म्हणजे अगदी पार शरद पवार असल्यापासून त्यांचं सर्व लक्ष हे महाराष्ट्रावर जास्त आहे. हे लक्षात घेऊन तुझा जो प्रश्न होता त्याच्यात अजितदादांनी लक्षात घेतलंय की आत्ता आपलं स्थान हे या पद्धतीचंच आहे. आपण इथल्या चार जागा जरी मिळवल्या त्यातूनही बारामती जरी विजयी झाली तरी त्यांच्या दृष्टीने नॅशनल न्यूज झाली. पण काय आहे, त्यांची पण एक प्रतिमा ही कार्यक्षम प्रशासक, मतदार आपल्या मतदारांचं संपर्कात असणारा, त्यांची कामं करणारा असं जे आहे, त्यामुळे ते विधानसभेसाठी स्वतःची मांड पक्की करून घेत आहेत राष्ट्रवादीवरची. आणि मग ते विधानसभेत मात्र आज एकनाथ शिंदे करत आहेत त्याहून जास्त दबावाचं राजकारण ते भाजपबरोबर करतील. मला तर वाटतं ती स्ट्रॅटेजी जास्त आहे. बरं, म्हणजे अजितदादांचं मी पहिल्यापासून फॉलो करतोय, म्हणजे अगदी पार शरद पवार असल्यापासून त्यांचं सर्व लक्ष हे महाराष्ट्रावर जास्त आहे. बरं, आणि कुठेतरी भाजपला असंही वाटत असेल की इन फ्युचर, म्हणजे पुढच्या काळात चांगलं कॉम्बिनेशन, समजा मोदी पुन्हा निवडून आले येण्याची शक्यताही आहे, म्हणजे आत्ताच्या घडीला तरी आहेच ती शक्यता, तर पंतप्रधानपदी मोदी आणि इथे मग देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा असे जर का जास्त कॉम्पिटंट आम्हाला नेते मिळाले जे डिलिव्हर करू शकतात. कारण आत्ताच्या घडीला भाजप कुठे कमी पडलाय महाराष्ट्रात तर दोन तीन गोष्टी. एक तर नॅरेटिव्ह, म्हणजे खरं म्हणजे ही निवडणूक अशी व्हायला हवी होती, इथे ही हे विश्वासघाताचं नॅरेटिव्ह आहे. आता जर का आपण ड्रॅमॅटिकली एक विश्वासघात आहे तो जनतेचा विश्वासघात आहे. बरोबर, म्हणजे जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं, पाच वर्ष सत्ता व्यवस्थित चालली असती इतकं बहुमत दिलं होतं, पण तुम्ही काय डावपेच खेळलेत, म्हणजे उद्धव ठाकरेंनी डावपेच खेळले आणि ते बाजूला गेले. याच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं नॅरेटिव्ह आहे ते व्यक्तिगत आम्हाला आमचा विश्वासघात झाला, म्हणजे एकनाथ शिंदेने आमचा विश्वासघात केला, अजितदादाने आमचा विश्वासघात केला, म्हणजे व्यक्तिगत हे विश्वासघात आणि जनतेचा विश्वास असं खरं असायला हवं होतं. पण तसं झालं नाही. व्यक्तिगत विश्वासघाताचं नॅरेटिव्ह जास्त चाललं आणि जनतेच्या विश्वासघाताचं नॅरेटिव्ह ठोसपणे मांडण्यात भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि नंतर अजितदादाही कमी पडले. अजितदादांचं खूपच नंतर आलं, पण मुख्यतः एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष कमी पडले. ते का कमी पडले ते त्याचे कारणं वेगवेगळे सांगता येतात, पण कमी पडले ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तो जो मुद्दा होता की 2019 निवडणुकीनंतर यांना पूर्ण बहुमत मिळालं होतं आणि महाराष्ट्राची आज वाट लावली आहे म्हणून जे भाजपकडे बोट दाखवतात, मी भाजपचा समर्थक म्हणून बोलत नाही, फॅक्च्युअल हे बघितलं तर महाराष्ट्राची वाट जेव्हा उद्धव ठाकरेंनी पंगत बदलली तेव्हापासून हे सगळं हे सुरू झालं. ही फॅक्ट आहे. त्यातही काँग्रेस जर का जवळ आली नसती, भाजपचा होरा कुठे चुकला, काँग्रेस जाणार नाही त्यांच्यासोबत, ते धरूनच बसले होते. बरोबर, भाजपचे चाणक्य तिथे बसले. बरोबर, आणि शरद पवार आणि हे चाणक्य इथे बसले की आपल्या डोळ्यासमोर न सगळी आपले आमदार परत जातात हे त्यांनाही, म्हणजे हे सगळं प्रत्येकाचाच अंदाज चुकले. बरोबर, पण नॅरेटिव्ह ते अधिक सेट झाल्यामुळे व्यक्तिगत विश्वास, म्हणजे शरद पवारांचा विश्वासघात केला, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला, ह्या नॅरेटिव्हला नीट उत्तर देता आलं. आणि हा एक पार्ट. दुसरा पार्ट मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हे सरकार खेचणं, म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडणं आणि आपलं सरकार बनवणं याचं इतकं टोक त्यांनी गाठलं की ते गाठताना त्यांनी शिवसेनाच आपल्याकडे पूर्ण बदला, राष्ट्रवादीच पूर्ण बदला, हे जे एक्सटेन्शन केलं हे जनतेला कुठेतरी खटकलं. बर, कुठल्याही गोष्टीचा मर्यादा सोडली किंवा मर्यादा अतिक्रम केला की ते जनतेला खटकतं. आणि ह्या घटना अलीकडे भाजपकडनं होत आहेत त्यांना सावध व्हायला पाहिजे. म्हणजे ज्याला एक सरकारचा ॲरोगन्स म्हणतो किंवा हा म्हणतो उद्धटपणा म्हणतो तो कुठेतरी दिसायला लागला होता. ओके, आणि त्यातनं जन लोकांना ते आवडलं. हां, तुम्ही एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं, सरकार बनवलं, ठीक आहे, तुमचा विश्वासघात झाला होता, आम्ही ते मान्य करतो, पण नंतर तुम्ही शिवसेनाच खेचायला लागला. ऍक्च्युली शिवसेनेचं काय राजकीय भवितव्य जनतेने ठरवलं असतं ना पुढच्या निवडणुकांमध्ये. किंवा तुम्ही शरद पवारांकडनं अजितदादांना आणलं, ठीक आहे, तुम्हाला शरद पवारांचं क्रेडिट, आपली विश्वासार्हता कमी करायची होती, त्यांचं राजकीय वजन कमी करायचं होतं, कारण आज इंडिया आघाडीत शरद पवार कुठेच नाही आहेत. बरोबर, ते बारामती आणि ह्या पट्ट्यातच राहिले. ते कुठेही उद्धव ठाकरे किंवा शरद पवार ना इंडिया आघाडीतला एकही पक्ष दुसरीकडे प्रचाराला बोलवत नाहीये आणि तेही इथेच सगळी ताकद लावते. बरोबर आहे, म्हणजे स्ट्रॅटेजिकली ते काही चूक नाहीये, ते तुम्हाला करायचं होतं केलं, पण तुम्ही पक्षच खेचायला लागलात, ही दुसरी एक चूक झाली. आणि तिसरी त्याहून महत्वाची जी मला वाटतं त्रुटी राहिली ती म्हणजे
ज्या पद्धतीचं एक कणखर आणि कार्यक्षम सरकार सर्वसामान्य जनतेला पटेल, त्यांना भिडतील अशा योजना आणून ते राबवणारं सरकार, अशी जी प्रतिमा शिंदे आणि फडणवीस यांनी करायला हवी होती त्याच्यात ते कमी पडले. म्हणजे मी उदाहरण असं देईन की ज्या पद्धतीचं सरकार योगी आदित्यनाथ युपीमध्ये चालवतो, ज्या पद्धतीचं मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांनी चालवतो, ज्या पद्धतीचं हेमंत विश्व शर्मा तिकडे चालवत होते, म्हणजे मोदींची लोकप्रियतेचा वापर करून आपल्या पक्षाचा आणि आपल्या म्हणजे मोदींची एक फ्रेम कशी आहे, म्हणजे मोदींचा ब्रँड कसा आहे की हे कार्यक्षम पंतप्रधान आहेत, भरपूर काम करतात, नव्या नव्या योजना आणतात, त्या नीट अंमलबजावणी याकडे बारकाईने लक्ष देतात, असं इकडे 2-2.5 वर्षात झालंच नाही ना. म्हणजे मला तरी आठवत नाही ते की एसटीची महिलांना योजना सोडली तर दुसऱ्या कोणत्या डोळ्यात पॉप्युलर अशी कोणती, हा म्हणजे एकदम लक्षात येईल. जशा मोदींच्या आपण नाही म्हटलं, अगदी मोदींचा पक्का विरोधकही सांगेल की 10 योजना दिसतील, जनधन असेल, गॅस असेल, उज्ज्वला गॅस असेल, अनेक आहेत, आत्मनिर्भर भारत असेल, G20 असेल, GST असेल, असं तुम्हाला सांगता येतं. ते पटेल न पटेल म्हणजे त्याचा परिणाम पण दिसतं तुम्हाला, असं काहीतरी देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही. त्यामुळे हे 3 मुद्दे की एक तर नॅरेटिव्हमध्ये अपयश की जनतेचा विश्वासघात हे ठसवता आलं नाही, उलट त्याला व्यक्तिगत विश्वासघाताचं स्वरूप आलं आणि ते जनतेला पटलं. दुसरा भाग असा की तुम्ही पक्षच पूर्ण उडून घ्यायला निघालात की ती फूट पडून तुम्ही डावपेच म्हणून न बघता ते व्यक्तिगत पातळीवर आणलं. आणि तिसरं म्हणजे सरकारमध्ये तुम्ही कमी पडलं. या सगळ्याचा परिणाम लोकसभेत कदाचित तितका दिसणार नाही, मोदी फॅक्टर पुन्हा म्हटलं तसं असल्यामुळे, पण विधानसभेत फार मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. हे लक्षात घेऊन तुझा जो प्रश्न होता त्याच्यात अजितदादांनी लक्षात घेतलं की आत्ता आपलं स्थान हे या पद्धतीचंच आहे. आपण इथल्या 4 जागा जरी मिळवल्या त्यातूनही 12 मते जरी विजयी झाली तरी त्यांच्या दृष्टीने नॅशनल न्यूज झाली. राईट, खरी गोष्ट आहे, म्हणजे खरोखरच नॅशनल न्यूज आहे. बरोबर, अजितदादांना त्यांचं शेवटी त्यांना ते फार प्रॅग्मॅटिक आहेत त्या पहिल्यापासून. त्यांचं अनेकांना पटणार नाही, म्हणजे तुला मलाही कदाचित पटणार नाही की म्हणजे ते जे सांगतात की लोकांचे कामं करायची असतील तर सरकार बरोबर राहिलं पाहिजे, म्हणजे कोणी विरोधी पक्षात राहिलं पाहिजे असं काही हे होत नाही. पण या दुसरं टोक गाठतात. पण काय आहे, त्यांची पण एक प्रतिमा ही कार्यक्षम प्रशासक, मतदार आपल्या मतदारांचं संपर्कात असणारा, त्यांची कामं करणारा असं जे आहे, त्यामुळे ते विधानसभेसाठी स्वतःची मांड पक्की करून घेत आहेत राष्ट्रवादीवरची. आणि मग ते विधानसभेत मात्र आज एकनाथ शिंदे करतायत त्याहून जास्त दबावाचं राजकारण ते भाजपबरोबर करतील, पण तिथे वाद फारसा होणार नाही. याचं कारण एक म्हणजे अजितदादांचा प्रभाव ज्या पट्ट्यात आहे मुख्यतः तो पट्ट्या पट्ट्यात भाजप कमालीचा विकच आहे, कमीच आहे पहिल्या पश्चिम महाराष्ट्र विशेषतः. म्हणजे तेव्हा 72-73 मिळवल्या तेव्हा नाही, तेव्हा त्यांनी विदर्भात उत्तम जागा मिळवल्या होत्या, पण मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात भाजपला से नाही आहे फारसा, त्यामुळे वाद तिथे होणार नाही. पण आता एकनाथ शिंदेंबरोबर जसं मुंबईचा होतोय, कोकण होत आहे, खान्देश होत आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, विदर्भ नाही त्या मनाने, तर हे विधानसभेत आपल्याला पत्रकार म्हणून बघायला इंटरेस्टिंग.